आपल्यासोबत प्रकाश आंबेडकर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, आज 65वा महापरिनिर्वाण दिन होतोय. मागची 2 वर्ष जर आपण पाहिलं तर तुम्ही देखील आव्हान केलं होतं, प्रशासनानं आव्हान केलं होतं. ज्या पद्धतीनं कोरोनाची संख्या वाढते, अनुयायांना देखील या ठिकाणी कमी प्रमाणात हजेरी लावलेली आहे, घरूनच ते अभिवादन करताना पाहायला मिळतं. हे मी ग्रामीण भागामधलं मुंबईच्या बाहेरचा जो आहे तो नगण्य प्रमाणात उपस्थित आहे. हा जो आहे तो मुंबईतला आहे, त्याच्या मुंबईतलं जीवन आता सुरळीत झालेलं एकंदरीत दिसतंय त्या ह्याच्यामध्ये. आणि तो मोठ्या प्रमाणात असा अभिवादन करण्यासाठी आजच्या इथे मला आलेला अशी परिस्थिती आहे. काही वेळापूर्वी या ठिकाणी समीर वानखेडे आले आणि काही गोंधळ पाहायला मिळाला, काही जणांना घोषणा देखील त्या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळालं होतं. याबद्दल काय सांगाल कुठंतरी जाणीवपूर्वक अशा पद्धतीने समीर वानखेडे या ठिकाणी पोहोचले होते आणि त्यांच्या समर्थनात काही जणांना घोषणा दिल्या आणि विरोधात काही जणांना घोषणा दिली. असे समीर वानखेडे हे अधिकारी आहेत, त्यांनी स्वतःला कॉन्ट्रोवर्सीपासून वाचवलं पाहिजे. आणि अधिकाऱ्याला कॉन्ट्रोवर्सी निर्माण करण्यात अर्थ नसावा असं मी त्या ठिकाणी मानतो. काल नागालँडमध्ये घटना घडली, बंडखोर समजून जवळपास 13 मजुरांवर हल्ला झाला आणि 13 मजुरांचा त्यामध्ये मृत्यू झाला. ते मी हे जे सगळं 7 सिस्टर्सचा जो लढा आहे आणि काही संघटना या अतिरेकी पद्धतीने असणारं ते 7 सिस्टर्सचं इंडिपेंडन्सी घेण्याचा भाग चाललेला आहे. या शासनाला कसं डील करावं याचा आचपीस नाही आहे आणि म्हणून मिलिटरीला रिलाय करावं लागतं. आणि मिलिटरीचं एक असतं की एकदा इन्फॉर्मेशन आली की तिच्यावरती ते ॲक्ट करतात. आणि त्या ह्याच्यामध्ये कालचे जे बळी गेले तशी परिस्थिती आहे. सर, अमित शहा तिथेच आहेत, त्यांनी ताबडतोब त्या असणाऱ्या कुटुंबाला जाऊन भेट दिली पाहिजे असती. चूक झाली आहे, आमच्या चुकीला पोटात घ्या. एवढं म्हणण्याचं धाडससुद्धा गृहमंत्री आणि पंतप्रधानाला नाही हे दुर्दैव आहे. सर, 3 कृषी कायद्या मागच्या काळामध्ये मोठा लढा त्यामध्ये पाहायला मिळाला, जवळपास 700 शेतकऱ्यांचा त्यामध्ये जीव गेला, बळी गेला. तर त्या नंतर देखील म्हणजे केंद्रानं ते कायदे मागे घेतले तरी नंतर आज देखील शेतकऱ्यांना आपल्या आंदोलनावर आपण ठाम असल्याचं म्हटलेलं आहे. जोपर्यंत संसदेत तो विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही मागं हटणार. त्यांचा इश्यू तो नाही, त्यांचा इश्यू आत्ता जो आहे त्यांचा एक होता की MSP मिनिमम सपोर्ट प्राईस. इथे बाजारामध्ये म्हणजे या वर्षाच्या सोयाबीनवरनं सरळ दिसत आहे की 10,000 सोयाबीन गेला, तो उतरून 4.5 वरती आला आणि आत्ता कुठे तो 6.80 आसपास खेळतो आहे अशी परिस्थिती आहे. याचं कारण काय? तुम्ही बाहेरून तो सोयाबीन आणला नाही. आणि मग हा खेळ का? तर हा खेळ इथले काही व्यापारी हे आर्टिफिशियली शेतकऱ्यांचा माल स्वस्त मिळावा म्हणून अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे आज उदाहरण घ्या कापसाचा. कापसाच्या शेतकऱ्याला 8,000 रुपये भाव हे मिळाले पाहिजेत. असं जर धोरण घेतलं तर शासनाने एक त्याच्यामध्ये ठरवलं पाहिजे की ज्या जिनिंग प्रेसिंग शेतकऱ्यांचं आणि मेकनाईजचा जो संबंध येतो, पहिला संबंध तिथे आहे. शासनाने तिथे असणारा जसं कापसाचा दर फायनलाइज केला तसा असणारा हा जिनिंग प्रेसिंगमधला जो बेल निघतो तिथलासुद्धा भाव त्यांनी असणारा ठरवला पाहिजे. आणि तो सांगत असताना की जर कँडी ज्याला म्हणतात व्यापाऱ्याचे त्याचा शब्द कँडी आहे, कँडी ही जर 70,000 खाली गेली तर मार्केटमध्ये आम्ही उतरू आणि विकत घेऊ. ज्या दिवशी शासन ही भूमिका घेईल की 70 रुपयाला आम्ही असणारं हे विकत घेऊ कँडी, शेतकऱ्याला 8,000 भाव मिळतो. आज असं झालेलं आहे की शेतकरी 8,000 अपेक्षा करतो,
आणि कापसाची गाठ ज्याला कँडी म्हणतो आपण ती आज 62-63 विकायला सांगितली की 62-63 तो जिनिंगवाला हे घेऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि हाच कापूस गाठ कँडी ज्यावेळेस बाहेर जाते त्यावेळेस ती 87 रुपयांनी चालली ती. आत्ताच्या ह्याच्यामध्ये प्रोॲक्टिव्हली जोपर्यंत शासन उतरत नाही बाजारामध्ये तोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही. आणि दुर्दैवाने अर्धे मंत्री हे दलाल आहेत ॲग्रिकल्चर प्रॉडक्टचे, त्याच्यामुळे त्यांना कच्चा माल स्वस्त मिळाला पाहिजे तरच त्यांची दलाली चालते. आणि म्हणून शेतकरी मेला तरी चालेल अशी असणारी अवस्था. तुम्ही शेतकऱ्यांचा उल्लेख केला, दुसरीकडे आता राज्यामध्ये आणखीन एक विषय मागच्या जवळपास महिन्यापासून तेवत ठेवलेला आहे, एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये अजूनही त्यांचं विलिनीकरण झालेलं नाही आहे. कर्मचारी अजून ठामेत विलिनीकरणावर, दुसरीकडे राज्य सरकार म्हणते हे शक्य नाही आहे. राज्य सरकारनं त्यांना पगारवाढ दिलेली आहे, जवळपास 9,000 आसपासची ही पगारवाढ आहे. माझ्या अंदाजानं जो कळीचा मुद्दा जो आहे तिथला, म्हणजे काही मी तुमच्या न्यूजमधनं वाचतोय तो म्हणजे शासनाने म्हटलं की आम्ही बेसिक 17,000 धरलेले आहेत, पण प्रत्यक्षात मी कामगारांच्या पगाराची स्लिप बघितली त्यावेळेस ती 12,000 आहे. 12,000 आणि 5,000 दिले तर 17,000 होतात. 17,000 सरकार म्हणत असेल की त्यांना बेसिक दिले असेल आणि 5,000 धरले तर 22,000 होतो. या गोंधळामध्ये हा एसटी कर्मचारी अडकला असं माझा अंदाज आहे. या संदर्भात तुम्ही काही पुढाकार घेणार आहात? तुम्ही त्या एसटी कर्मचाऱ्यांना भेटणार आहात? ते मी त्यांना त्यावेळेस पहिल्यांदा पाठिंबा देणारं वंचित बहुजन आघाडीच होतं त्यांना, आणि त्यांना एवढंच सांगितलं होतं की तुमचा गिरणी कामगार होऊ देऊ नका, एवढं फक्त बघा. सल्ला मी त्यावेळेसपासून देतोय, आजही त्यांना देतोय की तुमचं गिरणी कामगार कृपा करून करू नका, त्यांचे हाल आम्ही बघितले. आगामी काळामध्ये जिल्हा परिषदा पंचसमितीच्या निवडणुका येत आहेत, महानगरपालिकेच्या देखील निवडणुका येणार आहेत. वंचित बहुजन विकास आघाडीची कशा पद्धतीने तयारी चालू आहे, कशा पद्धतीने आपण या निवडणुकीचा सामना करतो? मी अगोदरपासून म्हणत आलो आहे की नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये कॉम्प्रोमाइज हे समजू, कॉर्पोरेशनच्या निवडणुकीचा कॉम्प्रोमाइज मी असं समजू शकतो, पण तुम्ही यावेळेस तुम्ही ग्रामपंचायतीपासून असणारं कॉम्प्रोमाइजची भाषा बोलता, त्यावेळेस तुम्ही तुमचा पक्षच संपवता अशी परिस्थिती आहे. म्हणून आज आपण बघत असाल की काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, हे काही तालुक्यांमध्ये यांचा नामनेशसुद्धा नाही आहे. तेव्हा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ज्या आहेत या जोरावरती तुमचा पक्ष टिकतो, तुमचे कार्यकर्ते टिकतात, तुमची चळवळ टिकते. आम्ही पक्ष टिकवण्यामध्ये महत्त्व देतो, सत्ता येत जात राहते. आपण पाहिलं असेल अशा पद्धतीची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. कॅमेरामन गजानन बाळापूरकर, निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.